आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. विशाल पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आज मिरज तालुक्यातील काँग्रेस कमिटी बरखास्त केली आहे. सांगलीत आयोजित केलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला असून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरील काँग्रेस शब्दाला पांढरा रंग फासलाय. विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा अशी प्रतिक्रिया काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली आहे. सांगली काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आहे. आपल्यावर बोलण्यासाठी इथले स्थानिक नेते आहेत. काय बैठक झाली, बैठकीत नेमकं काय ठरलंय तुमचं? बैठकीत सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ठरलं आहे. काँग्रेस पक्षातून सगळ्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष आमच्या मिरज तालुक्यातनं पूर्ण बरखास्त करून टाकलेला आहे. कमिटी आणि विशाल दादांच्या मागं सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी बंडखोरी करायचा ही निर्णय सगळ्यांनी घेतला आहे. आणि आमचे मित्र रणजित देसाई, हॅलो, आपण या ठिकाणी पाहतोय की काँग्रेसच्या संतप्त अशा कार्यकर्त्यांनी जे काँग्रेस कमिटीच्या जे फलकावर जे काँग्रेस जो अक्षर होतं ते त्याला पांढरा कलर या ठिकाणी लावलेला आहे. आपल्यावर बोलण्यासाठी कार्यकर्त्यात काय सांगाल, काय आज का कलर लावलेला आहे? ज्या वसंतदादाने ह्या काँग्रेसची निर्मिती सांगली जिल्ह्यात केली आणि संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रात काँग्रेस ज्यांनी रुजवली त्या वसंतदादांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना देशात हे काँग्रेसच्या उमेदवारी वाटप केलं जात होतं. परंतु काही अज्ञात शक्तीने दुसऱ्या तालुक्यातल्या काड्या घालून विशालदादांचं तिकीट कापण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. अगदी झिरो ताकद असणाऱ्या शिवसेनेला या ठिकाणी उमेदवारी देण्याचं म्हणजे गेल्यावेळी विश्वजित कदमांच्या विरोधात संजय विभूती दिल्याचा प्रकार आहे. प्रचंड मताने आम्ही जनतेनं हातात घेतलेली ही निवडणूक आहे, त्यामुळं अपक्ष विशालदादा पाटील हे प्रचंड मताने जिल्ह्यात निवडून येणार आहेत. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे नाव पुसण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कसले नेमकं कशाचा निषेध व्यक्त केला? काँग्रेस पक्षानं आमच्या विशालदादांच्यावर अन्याय केला त्याचा निषेध म्हणून आम्ही काँग्रेस कमिटीवरचं काँग्रेस हे नाव पुसण्याचा प्रयत्न केला. अजूनही कार्यकर्ता तुम्ही काय सांगाल, काँग्रेसनं या ठिकाणी विशालदादांना उमेदवारी दिलेली नाही आहे, आता कार्यकर्त्यांनी आता राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे, जे काँग्रेस कमिटीवर जे काँग्रेस लिहिलेलं जे अक्षर होतं तेही मुजवलेलं आहे, काय सांगाल? नाही, आता काँग्रेसचे तिकीट दादांना न दिल्यामुळं आता लोकांमध्ये असंतोष आहे. आणि सर्वांनी मिळून सांगितलेलं की दादांना बंडखोरी करायचं आणि बंडखोरी करून आम्ही विशालदादाच्या मागंच सगळे राहणार आहोत. आणि काँग्रेस कमिटीचं काँग्रेस फुसलं, जसं काँग्रेस सांगलीत ते त्यांना संपवायचं होतं तसं आम्ही सांगलीतलं बोर्डावरचं काँग्रेस संपवलं असं आमचं म्हणणं आहे. विशालदादांनी पुढच्या काळात काय करावं असं तुम्हाला वाटतंय? काही नाही, अपक्ष बंडखोरीच करावी आणि अपक्ष राहावं, आम्ही त्यांच्या मागं आहे. आणि काँग्रेस कमिटी आता मिरज तालुक्याची बरखास्त केलेलीच आहे, ही एक सुरुवात आहे. अजून इथून पुढे नेत्यांचा आदेश असेल तसं आम्ही वागणार. आपण पाहतोय की आपण पाहू शकत असाल की जे काँग्रेस होतं ते काँग्रेस जे अक्षर आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांनी पांढऱ्या कलरने मुजवलेलं आहे. आणि मिरज तालुक्यातील जी काँग्रेस कमिटी होती ती बरखास्त करण्यात आली आहे. आणि विशाल पाटलांनी बंडखोरी करावी अशीच कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र पुढच्या काळात विशाल पाटील नेमकी काय भूमिका घेतात, अपक्ष म्हणून निवडणुकीला उभं राहतात का, हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे.